परत आपलीच काय आता ही पण बाईक म्हणायला गेलो ना आपण ती चालवली आहे, पण असं कधी असे नखरे नसतात आपले की आपल्याला हेच पाहिजे तेच पाहिजे. किती वर्ष झाली मला, मीच आता आमच्या जुना राहिले, प्रॅक्टिस नाही आपली अजिबात, आता डायरेक्ट मॅच. वादळ असल्याने बोटी मासेमारीसाठी गेल्या नाहीत. बाई एवढे राहणार हो, पाच सनीसाठी फक्त. काय बघितलं तू सांग मला. कुठे खेकडा दिसला? काही स्पॉट बद्दल बोलायचं तर काय इथे तुम्हाला बघायला भेटेल. तर असं मस्त आहे की गरम वॉशिंग ने बनवले करवंदाच्या पाण्याची पिपेरी वाजव. आता आपल्याला आई खूप बडबडणार आहे, कारण आपण मच्छी पण नाही नेले आणि वगैरे टाइमपास पण करतोय. हॅलो हॅलो हॅलो, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग, शुभप्रभात. तर शुभप्रभात मित्रांनो, आजच्या आपल्या 10व्या भागात तुमचं स्वागत आहे. शुभप्रभात फ्रॉम दापोली, आणि सकाळचे वाजले 10:30, सगळे रेडी झाले, पण आपण पण वाजता रेडी झालो. तर काल झाला विशांगचा बर्थडे, जो काय असा ब्लॉग नाही केला, जसा फुटेज भेटतील तसे आपण बनवल्या. हे कुठून येतं दूध? वडवलीतून डायरेक्ट. थेट असलं गाईचं नो मिलावट. गुड मॉर्निंग, वा मावशी एकदम रेडी झाले. आम्ही आता चाललोय बुरोंडीला मच्छी घ्यायला. मच्छी घ्यायला ना झाले रेडी सगळे? सगळे रेडी झाले तर म्हणजे आपणच लेट झालेलं. मी सौरभ बरोबर सौरभ कुठे मग गाडी घेऊन गेला. थांब येईल ना, कुठे गेला सौरभ? ओके, तर जात आहोत बुरोंडीला. बुरोंडीला का ते मावशीने सांगितलं मच्छी आणायला, आणि आम्ही टोटल 8 जण आहोत. प्रतीक बाय गौरव मावशी, सचिन मामा आणि ज्योती मावशी आणि काका आणि हा छोटू. तर असे 9 जण जात आहोत आणि फक्त मच्छी घेऊन लगेच जायचं आणि तिकडचा परिसर वगैरे बघा. मामा बोलते की मच्छी संपलेली आहे, कारण आम्हाला पोहोचायचं होतं तिथे 8:30 वाजता आणि आता वाजले 10:30. आपल्याला काय लिलाव वगैरे बघायला नाही भेटणार. काय सौरभ भाऊ कुठे होता? मला ते थोडं मावशी, आपण खातोय गावाकडची फ्रँकी, जवळा फ्रँकी. गरम गरम भाकरी. पहिला आमचा हाच नाश्ता गावी घेतली. बस चला. तर शुभप्रभात मित्रांनो, शुभप्रभात फ्रॉम दापोलीच्या या गल्लीतून, दापोलीतील गिमवणे या गावाच्या गल्ली बोळातून तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओ मध्ये. जसं की तुम्हाला माहित असेल की आम्ही जात आहोत बुरुंडीला मच्छी आणायला. अगोदर लिलावातली मच्छी आणायला जात होतो, पण आता लिलाव वगैरे झाला असेल तर आता जरा फिरून आणि बघूया कसली कोणती कशा प्रकारे मच्छी वगैरे मिळते. पेट्रोल आहे ना? तर आज माझ्यासोबत डबल सीटर आहे माझा मामा सचिन मामा. तर वाजत आले आता 11, नेहमीप्रमाणे आम्हाला लेट झालंय, अजून अर्धा तास लवकर गेलो. इथूनच मारू ना, कॉलेजची प्रॉपर्टी चालू होते विद्यापीठ सुरभी फॅमिली रेस्टॉरंट. इधर खाना नाही खाया तो किधर खाया. तर आज आपल्याला काही घाई नाही, आपल्याला सावकाश सावकाश जायचंय. आपल्या सोबत आहे मी मामा, आणि मामा माहिती देत जातोय. नोएल, नोएल तर लक्षण होतं. युनिव्हर्सिटीचाच एरिया आहे, हॉस्टेल आहे समोर, तिथे राईटला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग. पुढे पुढे ओके, सचिन मामा काकांना माहिती देत आहेत दापोलीतली. जसं की इथे इंटरनॅशनल हॉस्टेल, वसतिगृह म्हणजे मुला मुलींसाठी हॉस्टेल, परत बेकरी आपण बघितलेली, पुढे मेन इंजिनिअरिंग कॉलेज, आणि परत मागे गेलं ते किसन भवन लेडीज हॉस्टेल आहे, तिकडे पण लेडीज हॉस्टेल आहे. नोएल बा येतो काय? लेक्चर आहे, जा लेक्चर अटेंड कर. आता येईल ते विद्यापीठाचा मेन एंट्रन्स. हा बघा, मी खूप वेळा व्हिडिओ दाखवला असेल, पण आता तुम्ही गोप्रो म्हणते बघा. हा बघा दाभोळ, इथून पण 31 किलोमीटर आहे. तर मित्रांनो, 2 दिवस पाऊस पडल्याने वातावरण इतकं थंड झालंय ना, जॅकेट वगैरे घालून थंडी वाजते आम्हाला आणि एकदम चिल्ड आहे, चिल्ड थंडी. आहे ग मस्तपैकी या गार गार वाऱ्याचा आनंद घेत चाललो आहोत बुरुंडीला. रिलेशन म्हणजे मी
म्हणजे मी ज्या वस्तू वगैरे घेतो ना कोणती पण वस्तू ती माझी असेल तर एकदम मी अटॅच होऊन जातो एकदम म्हणजे एकदम. तुला तर माहितच असेल आपली जी बाईक आहे परत आपलीच काय आता ही पण बाईक म्हणायला गेलो ना आपण तर बघितलं ना की किती चालवली आहे पण असं कधी असे नखरे नसतात आपले की आपल्याला हेच पाहिजे तेच पाहिजे आणि हे कसं आपल्या एकदम जीवाशी असते कारण याच्याशिवाय काय पर्यायच नाही ना आपल्याला त्यामुळे तशी काळजी पण घ्यावी लागते आपल्याला. बाईक वरून तुझं खूप मोठं पहिल्यापासून नातं आहे मला वाटतं पुनर्जन्मातलं नातं. हो ना म्हणजे मी वयाच्या 17 वर्षापर्यंत मला तर काय माहित तुला खरं सांगू मामा मी बाईक पण कशी चुकलो माहिती आहे फक्त मला माहित होतं की असं गिअर टाकायचं असं हे करायचं आणि माझी गाडी हातात आली ना तेव्हा पहिल्याच दिवशी एक दादा होता वैभव दादा ते आम्ही शिकायला गेलेलो त्यांनी पहिल्या दिवशी सांगितलं दुसऱ्या दिवशी मग मी चालायला स्टार्टच केली मग असं म्हणजे पहिल्या दिवशी पाडलेली पण गाडी पाडलेली म्हणजे मी अशी नव्हती पाडली की आलो आणि असं ब्रेक मारून पाडली फक्त एक रिक्षा जात होती अशी टर्न मारायला तिचा माझा टायरचा पुढचा भाग त्याच्या रिक्षाच्या मागच्या साईडला लागला आणि मग पडलो बस त्याच्यानंतर मग नाही एवढं द फन समाली रिसॉर्ट. मामा तुला काय वाटतं असं हे आता कोकणामध्ये खोदकाम चालू आहे ते काय हॉटेलबद्दल वगैरे काय वाटतं असं प्रत्येक ठिकाणी केले पाहिजे का आता जर पैशाचा विषय असेल तर करणारच हॉटेल्स वगैरे झालीच पाहिजे पण करता जर झालं ना तर उत्तम मला पर्यटकांना पण सगळ्यांना सांगितलं पर्यटक तू वाढलं पाहिजे हो आर्थिक उलाढाल झाली पाहिजे आर्थिक उलाढाल वगैरे होईल आणि आर्थिक चलन वाढेल लोक रोजगार मिळेल या सगळ्या गोष्टी आहेत हो हो त्याचबरोबर आहे ना पर्यटक येतील ना पर्यटकांनी पण हे कसं सुंदर राहील हो त्याची काळजी घेतली पाहिजे बरोबर कारण कसं आपण जिकडे जातोय ना तिकडे थोडा ना थोडा प्रॉब्लेम होतो जेवढी डेव्हलपमेंट असते तेवढा प्रॉब्लेम मेन म्हणजे कचरा कसा तरी यांनी विल्हेवाट लावला पाहिजे पर्यटकांनी पण त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आपलंच घर आहे असं समजून जर वागले ना तर त्याचा चांगला पुढे उपयोग होऊ शकतो. हो जसं की इथे पण आता काय ना काय चालू झालंय मला तर असं वाटतं जिकडे हॉटेल्स वगैरे बांधतात ना ते बांधून वगैरे झाल्यावर पण त्यांनी झाडांची चांगली लागवड वगैरे अशी केली पाहिजे रिडेव्हलप नाही तर असं हा बांधून सोडून दिलं त्याच्यानंतर असं ओसाड ओसाड दिसायला ना पाहिजे. आता हे बघा इथे हा कोणता प्रोजेक्ट आता काय माहिती जिथे बघावं तिकडे प्रोजेक्टच चाललं कारण ना आता मी परवा नांट्याला गेलेलो ना चिखलगावला तिकडे पण जस्ट नांटे क्रॉस केलं आणि त्याच्यानंतर तो घाट लागतो ना थोडा तिथे बघितलं ना जिथे कुठे अशी घनदाट झाडी होती ना तिकडे तर पूर्ण असं लेवलिंगच केलंय म्हणजे असं डायरेक्ट समोरचा डोंगर दिसतो जिकडे समोरचा डोंगर नव्हता दिसायचा पूर्ण म्हणजे पूर्ण खोदून ठेवले त्यांनी. रिप्लांटिंग खूप महत्वाचं आहे खूप म्हणजे खूप सगळं अबाधित ठेवलंय झाडं बिड जशी आहे त्याला ऍडजस्ट करूनच बिल्डिंग बांधले गारवा पण एक बघा आपल्या समोर दिसतोय हा लाडघर बीच तामस तीर्थ अच्छा ते रिझन आहे का मामाने एकदम मस्त रिझन सांगितलं आणि जे आहे तर लाडघर येथील आपण गेलेलो तिकडे बोललो ना आम्ही तामस तीर्थला आदित्यचा केक कापलेला त्याला तामस तीर्थ का म्हणतात कारण तिथून ना आपल्याला दिसतोय तर समुद्राचा अर्धा रंग आहे ना पाण्याचा तो तांबडा आहे लाल मातीने लाल झालेला आणि तिकडचा निळा या कारणास्तव त्याला तामस तीर्थ असं त्याला म्हणतात आणि खरंच तो दिसतोय आता इथून दिसेल की नाही माहित नाही बघा तो बघा तो समुद्र असा कधी सुंदर असा करवाला आणि समुद्राची अशी लेअर दिसते आज थोडं वातावरण एकदम स्पष्ट आहे 2 दिवस कसं दुखा वगैरे होतं इवन ऊन पण पडेल मला वाटतं काल तर तो आकाशातला निळाच रंग दिसत नव्हता. हे घर आहे त्यांचं परवा क्रिकेटला गेलेलं तिकडे एक बॉलर होते गणेश म्हणून त्यांचं हे घर छान आहे रे हे काय आणि सिक्स मारलेला मच्छी भेटेल का तिकडे भेटेल बघितलं तुमचे सिक्सर मारला ते हो आपला प्लेअर आहे ना आपला स्वप्ने त्याला मी बोललो होतो 3 बॉल तू खेळ 30 काय घंटा मारून सेमीला क्वार्टरला सगळ्या मॅच मीच काढल्या सांगितलं बॉलर कसं हो आता तेच बोलत होतो आम्ही आता किती वर्ष झाली मला आम्ही एकत्र मीच आता आमच्या जुना राहिले प्रॅक्टिस नाही आपल्या जीवन आता डायरेक्ट मॅच आहे बाकी मजेत भेटेल मच्छी भेटेल चला दादा बरं आहे सगळं काम वगैरे करून पण खरंच एकदा काम सुरू झालं की मग कुठे किती वय यांचं
काय म्हणतोय जे आता आपल्याला भेटलेले ते गणेश कर्देकर ते क्रिकेटर आहेत बॉलर ज्यांचं दापोली मध्ये नाव आहे आणि परवाच मी मॅच बघायला गेलेलो तर तेव्हा बघितले त्यांची बॉलिंग वगैरे खूप छान होती आज बघितले असे असे जाड वेगळे वेगळे जायचे वेगळे असे असे आणि अशी कला आहे ना की बॉलचा असा 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 येते अच्छा तर एक मला वाटत डुकाटी होती एक कोणती होती एक डुकाटी होती आणि एक कोणती होती एक ती आफ्रिकन होती अच्छा आफ्रिकन ट्विन्स एकदा काय आपलं काम वगैरे सुरू झालं मग कसली प्रॅक्टिस डायरेक्ट मॅच खेळायला जायचं जातो कधी पहिली गाडी येऊन शेतीची काम करतो या चाय पिलो फ्रेंड्स एवढं पाणी हे बनतंय की बनून झालं खरंच काय बनवतात ना इथे बुलेटवर आमचे प्रतीक भाऊजी आणि बाय ज्यांना तुम्ही नांटे ब्लॉक मध्ये बघितलं असेल दापोलीची आपली सिरीज जानेवारी मध्ये केलेली त्याच्यामध्ये तर बुरुंडी जवळजवळ दापोली पासून 10-12 किलोमीटर आहे आणि आता सगळे फॅमिली वगैरे असल्याने आपल्याला सावकाश द्यायचं आणि नेहमी सावकाशच जावे ते आलो आहोत प्रॉपर लाडकर गावात किती चाललो बराबर तरी दोन पावलं बराबर हो बरोबर भाऊ बोलतोय किती पण चाललो बराबर तरी पण दोन पावलं बराबर कारण सगळे असल्याने आपल्याला सावकाशच जायचंय कारण कोणाला रोड वगैरे माहीत नसतो आणि परत चुकलं मग तेवढाच आपला वेळ वाया जातो आणि त्याच्यानंतर तुकाच काही प्रॉब्लेम नको व्हायला त्यासाठी त्यामुळे जेवढं सगळ्यांना सोबत घेऊन जात येईल तेवढं चांगलं आणि दृश्य काही असे आहेत आपल्या उजव्या साईडला आहे लाडघरचा समुद्र आणि समोर आपल्याला जर दिसत असेल वाईड अँगलला माहित नाही किती दिसत असेल पण ती परशुराम भूमी बुरुंडी येथील पण आपल्याला तिथे जायला लेफ्ट मारावा लागतो आणि आपल्याला राईट मारायचं तर जवळजवळ पोहोचत आलो आता काही आता उतर लागेल उतर लागल्याच्या नंतर एक आपल्याला पूल लागेल पूल लागल्याच्या नंतर आपल्याला बुरुंडी गावेल तिथून डाव्या साईडला गेलो तर परशुराम भूमीला जाता येईल आणि उजव्या साईडला गेलो की बुरुंडी बीच अरे बाबू मध्येच झोपलाय हे बघा बुरुंडी नाकाच्या अगोदर आपल्याला हा नदीचा एक ब्रिज लागतो ही खाडी आहे की नदी मामा नदीच आहे ना ही मामा असला ना की आपल्याला सगळी माहिती मिळते जसं की नदीचं पात्र कसं एकदम छोटं असतं त्यामुळे ती नदी आणि खाडी असेल तर कसं पात्र थोडं मोठं असतं तर त्याला खाडी आलो आहोत बुरुंडीला आणि इथून आपल्याला आता राईट मारायचं आहे आले सगळे जिंगणामध्ये पहिल्यांदा आपण या साईडला आलोय बुरुंडी गाव अच्छा आणि तुम्ही आता इकडच्या घरांची पण रचना बघू शकता जास्त करून आपल्याला कोकणात आल्यावर कौलारू घर बघायला मिळते पण आता कुठेतरी हे पण घर नष्ट होत चालले कारण जो तो आता बंगले बांधतोय बंगले बघा खूप क्वचितच आपल्याला कौलारू घर आता बघायला मिळतात कोकणात आल्यावर आणि सुंदर असं कोणतं मंदिर आहे की किती सुबक बांधलंय चला उतरा 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 आहे मोहल्ला सेम हरण्यासारखा सर ना तरी हरण्याचे रोड थोडे मोठे आहेत हे रोड खूपच छोटे आहेत हे मस्जिद आहे का काय मस्त मानलंय कसं जायचं मोठी दिसायला सुरुवात झाली म्हणजे आपण बीचवर आलो सर पुन्हा एकदा हिरमोड वादळामुळे बोटी नाही गेले का आणि बोटी ना गेल्याने आपल्याला मच्छी नाही भेटणार असो मासे काय खाता येतील त्यांचा जीव महत्वाचा खरंच बोलतो की वादळ झाले आपले आलो होतो बुरुंडीला पण काही कारणास्तव आम्हाला मच्छी नाही भेटली कारण म्हणजे तिकडे जो पट्टा दिसतोय ना तिकडे वादळ आहे असे म्हणतात तिकडचे कोळी बांधव त्यामुळे बोटी समुद्रात नाही गेल्या आणि आपल्याला मासे नाही घेत आले
बाय बाय बुरुंडी। तर आता बघूया कुठे जायचं, वादळ असल्याने बोटी मासेमारीसाठी गेलं नाहीत, तर आता ठरलंय की लाडघर बीच आहे जिथे दत्त मंदिर वगैरे आहेत त्या पुरा लाडघर बीच ने गर्दे मुरुड या रोडने आपण बाहेर पडायचो। तर सारखं सारखं दाखवणार ते मजा नाही, फक्त ते काका आणि जे मावशी आले ना त्यांना दाखवायला त्या रोडने आपण जात आहोत। तर बुरुंडी आणि हरणेतली मच्छी यातील एक फरक सांगायला गेलो ना, हरणेतील मासेमारी जे बोट वगैरे असतात ना त्या खूप डीपली जातात समुद्रात, त्यामुळे त्यांना चार चार दिवस तरी लागतात। त्यामुळे पहिल्यांदा जे त्यांना मासे मिळतात ना ती लोक फ्रीजर मध्ये ठेवतात। फ्रीजर मध्ये ठेवले असल्याने जे नवीन मासे मिळतात चौथ्या दिवशी ती एकदम फ्रेश असते, आणि रिटर्न येता येता मग जी फ्रेश मासे असतात ना ते हॉटेल्स वगैरे या ठिकाणी पाठवले जातात, आणि जे फ्रीजर मध्ये डीप फ्रीज ठेवलेले असतात ते तिकडे मिळतात असं असतं। आणि बुरुंडीतील बघायला गेलं तर एकाच फेरी मध्ये जे मासे वगैरे मिळतात आपल्याला ते फ्रेश मासे आपल्याला खायला मिळतात, त्यामुळे आपण बुरुंडी येथे गेलेलो। आणि त्यामुळे डीप फिशिंग आणि वन डे फिशिंग याच्यामध्ये टेस्टचा पण खूप फरक पडतो, साहजिकच आहे। चार दिवसांचे मासे कुठे आणि एक दिवसाचे मासे कुठे, चाय 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 चाय। हॉटेल वक्रतुंड, तर आपल्याला आता इथून लेफ्ट मारायचं आहे लाडघर करते मुरुड रोड ने जाण्यासाठी। इथे आपण वडापाव खाल्लेले, ते आले का वडापाव? वडापाव खाया, वडापाव ब्रेक, वडापाव ब्रेक। हॉटेल वक्रतुंड, मित्रांनो आलो आहोत पुन्हा एकदा हॉटेल वक्रतुंड इथे वडापाव खायला। लास्ट टाइम पण आपण आलेलो तेव्हा इथे वडापाव खाण्यासाठी थांबलो होतो। क्लायमेट एक नंबर झालं, रायडरला जसं क्लायमेट हवं असतं ना ऊन ना पाऊस तसं क्लायमेट झालंय। आपल्या सोबत काका आहेत, काका नाव आहे तुमचं? प्रदीप काका आहेत आणि ज्योती मावशी। तर आता आपण पुन्हा एकदा लाडघर कर्दे रोडला जाणार आहोत, कारण आपण नेहमी बघितले इथे पण आता काका वगैरे आल्याने त्यांना ते स्पॉट दाखवायचे दत्त मंदिर वगैरे। तर आता वडापावचा इथे आनंद घेताना सगळे ठेवले बाई एवढे वडापाव वगैरे नाश्ता करून झाल्यावर आपण डायरेक्ट मोठा ब्लॉकवर भेटू। भांबुरुडी म्हणजे काय असतो? ओवा वगैरे मिक्स केल्यावर तसा येतो स्मेल। अच्छा, पोपटी साठी तो यूज होतो का? भांबुरुडी, हा हा आला 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 आला। थोडा आंबट पण येतो थोडासा एवढी उपयोगी असते भांबुरुडी जखमेवर पण। बरेच वनस्पती आहेत आपल्याला माहिती नाही, बाबा जसं मी मागच्या ब्लॉक मध्ये पण तुम्हाला सांगितलेलं की लाडघरच्या रोडला जाताना ना थोडे अलर्ट का राहा, कारण अरुंद रोड आहे आणि कधी मोठी गाडी आले दोन गाड्या तर पास होणे इम्पॉसिबलच आहे। इथे एक वेळ कार वगैरे पास होऊ शकते थोडी मेहनत केल्यावर, पण मोठी गाडी तर खूप हे आहे। कसे सगळे असे लाईन मध्ये चालले आहेत भारी वाटते। पुन्हा एकदा आपली पावलं वळलेली आहे दत्त मंदिर येथे। हा
मित्रांनो पुन्हा एकदा आलोय लाडघर. लाडघर येथील श्री दत्त मंदिर. पण आता आम्ही खाली नाही गेलो आणि तुम्हाला त्यांना पुन्हा दाखवायला काही मजा नाहीये, त्यामुळे मी आणि मामा वरतीच थांबलो. बाय प्रतीक, सौरभ, गोरमावशी आणि काका आणि मावशी असे सगळे खाली गेलेत फिरायला. हे बघा खालचा जो कातळ दिसतोय तिकडे सगळे फिरायला गेलेत आणि तिकडची सिनरी एन्जॉय करायला. आणि इथे मी आणि मामा डॉल्फिनच्या शोधात आहोत. दिसतील डॉल्फिन मामा? दिसतील ना? काय लक सका सका आलात फिरून, कसा वाटला? कैसा लगा? अच्छा लगा. निबार लगा तो वैसा लगा. नवीन स्पॉट काहीतरी हो ना. डॉल्फिन बघ, दिसतात का? स्पॉट बघितलं ना काल त्यांनी देवाचा डोंगर. डॉल्फिन बघायला जा ना. डॉल्फिन बघायला जा म्हणजे तो इथून पण दिसतात. पण ते आपले लक पाहिजे रे. डॉल्फिन बघायला आपल्याला लक पाहिजे सौरभ. लक फॅक्टर दादा दिसतात पण ते सकाळी येऊन जातात ना. सकाळी काय बघितलं तू सांग मला. कुठे खेकडा दिसला? काही काय डोसतो? काय डोसतोस? चला चला जाऊया. कुठे? तिकडे दुबई आहे. दुबई तिकडे दिसते. बुर्ज खलिफा बघ. बुर्ज खलिफा पावसाची लक्षण दिसत आहे. तर आता आपण इथून निघूया आणि निघता निघता आपल्याला आता सेल्फी स्टिक वरचे शॉट भेटतोय सचिन मामाकडे. I heard a ringing bell this morning, and it woke me from a dream. And in that dream I heard a warning, saying leave the rest, take only what you need. लारवा म्हणजे पक्षी. पक्षी अच्छा ते बिअर बार मध्ये असतात ते. कुठे? तर आपण थोडा एका वेगळ्या ठिकाणी आलोय, कर्जे येथील पाशा पॉइंट. हा कसं जसं दत्त मंदिरचा आम्ही प्लेस सोडलं त्याच रोडला म्हणजे समुद्र किनाऱ्याच्या पॅरेल रोडला कर्जाला जाताना हा पॉईंट लागेल तुम्हाला. असं काही लँडमार्क वगैरे नाही की तुम्हाला ते स्थळ कळेल, पण जर तुम्हाला असं पठारी भाग दिसला तर समजायचा हा पाशा पॉईंट आहे. तर तिकडे तुम्ही बघू शकता तो होता दत्त मंदिरचा भाग. आणि जस्ट थोडं पुढे आलो आम्ही इथे आहे पाशा पॉईंट. आता हेल्मेट काढायला लई कंटाळा आलाय, लई कंटाळा. तर नेहमी आम्ही दत्त मंदिर वगैरे असं फिरत असतो, तर आज पहिल्यांदा थोडं वेगळ्या स्पॉटवर आलो. वेगळा स्पॉट म्हणजे पाशा पॉईंट. फक्त माहीत होतो इथे पॉईंट आहे, पण ते कसं जायचं ते आज मामाने आम्हाला दाखवलं. त्या स्पॉटबद्दल एक बोलायचं तर काय इथे तुम्हाला बघायला भेटेल तर असं मस्त आहे की मैदान आहे खुला आणि त्याच्या समोरच हा समुद्र. आहे ग
तर आपला पाशा पॉइंट फिरून झाला आणि काय आपण जत्रेत आलो की काय? हो जत्रेत आलो, पानाची पिपेरी गोरु म्हशीने बनवले, करवंदाच्या पानाची पिपेरी वाजव. गावात राहून गावाचं कोण शिकलं असेल तर गोरु म्हशी. तुला असं दाबायचं नाही वरच्या वर पकड. आता डायरेक्ट घरी जायचं की कुठे? घरी ना. आता आपल्याला आई खूप बडबडणार आहे, कारण आपण मच्छी पण नाही नेले आणि वगैरे टाइमपास पण करतोय. पाशा पॉइंट फिरून झाला आणि आता आम्ही डायरेक्ट घरी चाललोय, कारण घरी पण खूप कामं पडली आहेत. एवढ्या 20-25 माणसांचं जेवण वगैरे बनवायचं बाकी आहे आणि आमची जी आचारी आहे गोरव मावशी कुक ते आमच्या सोबत फिरते. तर आता घरी जातोय. आजचा ब्लॉग संपवण्याची वेळ आली. आज आपण काय केलं तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण बुरुंडीला मांस घ्यायला गेलेलो पण ते काही भेटले नाही काय कारणास्तव. त्याच्यानंतर काका आणि मावशी होते त्यांना दत्त मंदिर दाखवलं आणि पुढे आपण पाशा पॉइंटला भेट दिली जे आमच्यासाठी पण नवीनच होतं. तर सुंदर असा स्पॉट होता. तर मित्रांनो आजचा पण ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन असेल तर लाल कलरचं सबस्क्रायबरचं बटन दाबून बाजूची बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझी नवीन व्हिडिओ आल्यास तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि आपण पोहोचलो आहोत कर्ज्यामध्ये. तर आजसाठी एवढंच होतं. रजा घेतो तुमची, भेटू आता पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच असेल तो व्हिडिओ कोणता तरी, कुठेतरी जाऊ फिरायला असं भाऊजी म्हणत होते. तर चला असंच प्रेम करत राहा आणि काळजी घ्या. आणि हे आलंय आपलं कर्जे, इथे राहते मामाची मावशी आणि माझी मावस आजी. तर चला भेट पुन्हा नवीन एका भागात. बाय. तर आता आपल्याला मावशी सांगेल आपण कुठे निघालोय. आम्ही आहे ना आता इकडे चाललोय बुरुंडीला मच्छी घ्यायला. एक बोट इथे लावली. फ्राईड राईस बनवण्यासाठी शेजवान चटणी आणि कोबी.